आपण जर बघितलं तर केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल, यांच्या रेड चालू, यांच्या कारवाई चालू आहे. आणि एकूण भाजपच्या नेत्यांकडून बऱ्याच वेळा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवरती अनेक वेळा टीका होते, टिप्पणी होते. या संदर्भात महाविकास आघाडी सरकारमधला एकही मंत्री बोलत नाही, केवळ संजय राऊत बोलतात. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की खरं तर जे सरकारमधले मंत्री आहेत त्यांनी यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे. असं आहे की जवळजवळ आज 40 वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता या सामाजिक जीवनामध्ये काम करतो आहे, परंतु आज ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी सोडून मग मनसे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, नाहीतर शिवसेना असेल, या नेत्यांच्या मागे ज्या पद्धतीनं सातत्यानं खोटे नाटे आरोप करून ज्या चौकशा सुरू आहेत, त्याचबरोबर मराठी अधिकारी यांनाच फक्त टार्गेट सातत्यानं केलं जातं आहे, अशी परिस्थिती 40 वर्षामध्ये आम्ही कधीही अनुभवली नव्हती. देशाच्या राजकारणामध्ये जवळजवळ 60 वर्ष काँग्रेसनंसुद्धा राजकारण केलं, राज्य केलं, परंतु व्यक्तिगत सुडाचा आणि प्रतिशोधाची भावना ही कधी त्यांच्या कार्यकालामध्ये अशा पद्धतीनं पाहायला मिळाली नाही, अनुभवायला मिळाली नाही. पण भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं नाही आणि त्याच पद्धतीनं ज्या ज्या राज्यांमध्ये आलं नाही किंवा ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा यावं, अगदी मध्य प्रदेशपासून, राजस्थानपासून अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला, कर्नाटकपासून उदाहरणं देता येतील, की त्यांनी ज्या पद्धतीनं हा केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग करून जो ससेमीरा पाठीमागे लावलेला आहे, सुडाची भावना जी आणि प्रतिशोधाचं काम जे करतायत, त्याला आता सर्वांनीच उत्तर दिलं पाहिजे. आमचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजयजी राऊत जर हे म्हणाले असतील तर ते 100% बरोबर आहे की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. भारतीय जनता पार्टीचे लोक जर तुम्ही बघितलं तर प्रमुखच माणसं बोलत आहेत का? सीबीआयची रेड कोणावर होणार? तुमच्यावर एनसीबीची रेड कोणावर होणार? इन्कम टॅक्सची रेड कोणावर होणार? परत तुमच्याकडं ईडीची रेड कोणावर होणार? हे भारतीय जनता पार्टीचे लोक तारखा अगोदर जाहीर करतायत, अगोदर सांगतायत इतके दिवसानंतर याच्यावर रेड होणार, त्याला चौकशीला बोलवणार, तो जेलमध्ये जाणार. याचा अर्थ काय होतो आहे? याचा अर्थ ह्या यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतायत का हा संशय निर्माण झाला आहे. या यंत्रणा भारतीय जनता पार्टी करता काम करतायत काय? तर होय म्हणण्या परिस्थिती इथपर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीला सगळे तारीख, वार, सगळी माहिती ज्या अर्थी असते, केवळ आणि केवळ ठराविक लोकांनी बोलण्याच्या ऐवजी आज महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांनी आणि त्याचबरोबर या राज्यातली जी काही विचारवंत मंडळी आहे, उद्योगात काम करणारी मंडळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी मंडळी या महाराष्ट्राचं हित पाहू इच्छिते, सर्वांनी बोललं पाहिजे. या संजय राऊतांच्या विधानाशी मी 100% सहमत आहे. कारण काय? तर आता नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे आणि पोटनिवडणूक लागल्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपलं राजकारण करण्याकरता अशा पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, ज्या यंत्रणेचं स्वतंत्र अस्तित्व असतं, खरं सांगायला गेलं तर माझी माहिती कदाचित अपुरी असेल, परंतु ह्या केंद्रीय तपास यंत्रणांचे जे डायरेक्टर्स असतात, यांचे जे प्रमुख असतात, त्यांची एकदा नियुक्ती झाल्यानंतर मग तो सीबीआयचा डायरेक्टर असेल, तो ईडीचा डायरेक्टर असेल, नाहीतर तो आणखीन कुठला केंद्रीय तपास यंत्रणेचा डायरेक्टर असेल, माझ्या माहितीप्रमाणे तो देशाच्या पंतप्रधानांना त्याची निवड झाल्यानंतर एकदा तो बुके देऊन भेटतो आणि त्यांच्या शुभेच्छा घेतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा त्यांनी भेटायचं नसतं असे संकेत आहेत आणि ही प्रथा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे अशी माझी माहिती आहे. कदाचित ती चुकीची पण असू शकते, पण ती नक्कीच चुकीची नाही. आज इतकं जर त्यांना स्वातंत्र्य आहे, एवढे जर त्यांचे अधिकार अबाधित आहेत आणि ते पूर्णपणे स्वतंत्र कारवाई करण्याकरता त्यांना जर घटनेनं अधिकार दिलेला असेल, राज्य सरकारनं दिलेला असेल, तर आज देशाचे पंतप्रधान सोडा, गृहमंत्री सोडा, भारतीय जनता पार्टीतला सामान्यातला सामान्य कार्यकर्ता तारखा देतोय, वार देतोय, वेळ देतोय, कोणावर कधी रेड होणार ती सांगतोय,
किती रुपयांकरता होणार आहे ती सांगतोय, किती कागदपत्र आमच्याकडे आली ती सांगतोय. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या करता आज ह्या यंत्रणा काम करतात की काय असा संशय निर्माण झालेला आहे. सध्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे जे किमती आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाहायला मिळतात. सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडलं याच्यामुळे. असं आहे की 2014 पूर्वी या देशातल्या प्रत्येक गोष्टी भारतीय जनता पार्टीची आंदोलनं तपासून बघा, वक्तव्य तपासून बघा, बोलणी तपासून बघा. त्यावेळेला गॅस सिलेंडरच्या घरगुती गॅस सिलेंडरची 5 रुपयानं किमती वाढल्या तरीसुद्धा ही मंडळी डोक्यावर सिलेंडर घेऊन त्या ठिकाणी लोकांना सांगत होती की किती महागाई वाढली आहे बघा. डिझेल पेट्रोलचे दर काही कारणास्तव थोडे जरी वाढले तरी पार्लमेंटच्या अधिवेशनमध्ये कधी कोण सायकलने जायचा, कधी कोणत्या घोडागाडी म्हणजे याला टांगा गाडी म्हणतात त्याच्यावरून जायचं, असा संपूर्ण देशामध्ये हैदोस त्यांनी निर्माण केला होता. महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या वेळेला हीच सगळी महागाईची चित्र, हे सगळे महागाईचे विषय उभे करून भावनिक जाहिराती या भारतीय जनता पार्टीने तयार केल्या होत्या. आणि प्रत्येक विषयाच्या पाठीमागं कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, अशा पद्धतीची भावनिक साथ घालून लोकांचा लोकांच्यामध्ये भ्रम निर्माण करून सत्ता मिळवलेले हे लोक आज यांनीच लोकांना त्या जाहिरातीची उदाहरणं दिली पाहिजेत. कारण सोशल मीडियावर तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आज हे ह्या जाहिराती लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा येत आहेत. पण माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही तुमचीसुद्धा निर्भीड पत्रकारिता जी आहे ती सुरू केली पाहिजे. त्या काळामध्ये तुम्हाला जे पूर्णपणे काँग्रेसच्या राजवटीमध्ये स्वातंत्र्य होतं ते आज तुम्हाला स्वातंत्र्य आहे का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. आणि तुम्हीसुद्धा आता देशाच्या हिताकरता म्हणून यांनाच विचारलं पाहिजे की कुठे नेऊन ठेवताय भारत माझा. डिझेल पेट्रोलचे दर, घरगुती गॅस सिलेंडरचे दर, महागाई, GDP, देशाची आर्थिक स्थिती, 11 महिने आज शेतकरी आंदोलन करतायत. देशाचे पंतप्रधान काय सांगतात की शेतकरी आणि आमच्यामध्ये केवळ एका फोनचा फासला आहे. याचा अर्थ एक होतो की 11 महिन्यामध्ये आज देशाच्या पंतप्रधानांना साधा शेतकऱ्यांना एखादा फोन करून चर्चेला बोलवण्याकरता सुद्धा वेळ तरी नसावा, आवश्यकता तरी नसावी, किंवा पंतप्रधानांना असं शेतकऱ्यांना फार महत्त्व देतो द्यावं असं वाटत नसावं. त्याच्याऐवजी आज शेतकऱ्यांना मंत्र्यांच्याच पुत्राच्या गाडीखाली चिरडून मारण्याचं काम चाललं आहे. त्यांना गॅसच्या किमती काय वाढल्या आणि डिझेलच्या किमती काय वाढल्या आणि पेट्रोलच्या किमती काय वाढल्या याचं सोयर सूतक भाजपाला असेल असं मला वाटत नाही. प्रवीण दरेकर याला जोडून म्हटले की राज्य सरकार एकही रुपया टॅक्स कमी करत नाही, प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवतं, पहिल्यांदा तुम्ही टॅक्स कमी करा. प्रवीण दरेकर सध्या स्टुडिओतून बाहेर आले काही मला कळत नाही. राज्यामध्ये कुठलीही घटना घडली की ते तरी स्टुडिओमध्ये असतील असं मला संशय येतो, किंवा स्टुडिओ तरी त्यांच्या बंगल्यावर जाऊन कायम मीडियाचे लोक बसलेले असतात असं मला वाटतं. छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याकरता प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण दरेकरांनी हे करताना कोणकोणते प्रश्न विचारले होते जे आज लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत, तुम्ही त्यावेळेला प्रश्न विचारून ही सत्ता मिळवलीत. आणि मग जर तुम्ही त्यावेळेलाही लोकांना प्रश्न विचारत होते तर त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं दायित्व आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं कर्तव्य हे तुम्हालाच पार पाडलं पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांना विचारू शकत नाही. सर, आज शिवतीर्थावर जे दिवे लागलेले आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून लागलेले आहेत, ते दिवे इटलीतून आलेले आहेत, हा योगायोग आहे का असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारलं. मला माहीत नाही की ते दिवे कुठून आलेले आहेत, काय आलेले आहेत, कसे आलेत हे मला माहीत नसल्यामुळं, आणि तुम्हाला माहीत आहे की मी कुठल्याही गोष्टीवर माहिती असल्याशिवाय बोलत नाही. पण एका गोष्टीचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे, एका गोष्टीचं आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे यांना धन्यवाद दिले पाहिजेत. एक तर ते निवडणूक लढवणार नव्हते, निवडणूक लढत्यांनी मुख्यमंत्री होणार नव्हते तर झाले, आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्या तरी सभागृहाचा सदस्य व्हावं लागतं म्हणून ते आमदार झाले. शिवसेना आणि शिवतीर्थ यांचे किती ऋणानुबंध आहेत, यांची किती भावनिक नातं आहे, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या आमदार निधीतलं जे पहिलं काम घेतलं ते शिवतीर्थावर त्या ठिकाणी रोषणाई करण्याचं काम घेतलं. आपण त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे, आपण त्यांच्या विचारांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. मी मुख्यमंत्री झालो तरी या शिवतीर्थाला मला विसरता येणार नाही, हीच शिकवण त्यांची आम्ही सर्वांनी स्वीकारली पाहिजे. काल कांचनगिरी मुंबईत आल्या होत्या, त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली,
त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते मला फक्त राज ठाकरे यांच्यामध्ये पाहायला मिळतं. मी खरं सांगू का, ह्या ज्या महोदया ज्या कोणी कांचनगिरी आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही, त्यामुळं त्या कोणत्या अधिकारामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं, कोणत्या अभ्यासानं त्यांनी ही तुलना केली याबद्दलची मला माहिती नसल्यामुळं मी त्या विषयावर भाष्य करणं उचित होणार नाही. दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषण केल्यानंतर मुख्यमंत्री हे राज्याचे पप्पू आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं. कोण नितेश राणे? मी मागच्या वेळेला विधिमंडळाच्या अधिवेशनात सांगितलं होतं तुम्हा लोकांना की फडतूस माणसांच्या वक्तव्यावर मी कधीही भाष्य करत नाही. रामदास आठवले असं म्हणतात की आयकर विभागाच्या चौकशीनं अजित पवारांना काही फरक पडणार नाही, यंत्रणेनं त्यांच्या घरी जास्त वेळ घेऊ नये. आता एका केंद्र सरकारमधल्याच घटक पक्षाच्या मंत्री आणि महोदयांनी जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर त्यातून तरी भारतीय जनता पार्टीची शहाणपणा शिकेल, मंडळी शहाणपणा शिकेल असं मला वाटतं. आणि त्यातल्या त्यात रामदासजी आठवलेंनी त्यांना सांगितलं असेल तर ते नक्की ऐकतील असा विश्वास ठेवायला हरकत नाही.